यानंतर बघूयात रोहित पवारांच्या चौकशी संदर्भातल्या बातम्या. रोहित पवारांची सकाळी 11 वाजल्यापासून ईडी चौकशी सुरू. शरद पवारांसोबत काम करणारा पळून जात नाही, लढतो, संघर्ष करतो. ईडी चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवारांचा अजित पवारांना टोला. मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो. मी मराठी माणूस, घाबरणार नाही. दबाव टाकत असतील तर ते चुकीच्या माणसाशी भिडलेत. ईडी चौकशीवरून रोहित पवारांचा भाजपला इशारा. अगर जो हमारे विरोध में जो लोग है पॉलिटिकली, उनका अगर कहना है कि इस बंदे पे प्रेशर डाला जा सकता है तो शायद वो भूल गए, मैं मराठी माणूस हूँ, मैं डरता नहीं. ईडी कार्यालयासमोर रोहित पवार सुळेंच्या पाया पडले. सत्तमेव जयते, आम्ही सत्यासाठी संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू, हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या वारशाने सुरू ठेवू. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू, हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय. रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करतायत. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची टीका. पॉलिटिकल इव्हेंट करून कुणावर तरी खापर फोडायची गरज काय, असाही सवाल. रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढल्यानेच त्यांना त्रास दिला, असाच त्रास मला, संजय राऊत, नवाब मलिक यांनाही दिला. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून ठरवून त्रास दिला जात असल्याचाही आरोप. यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली. 800 किलोमीटर ते पायी चालत आले. जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पद्धतीने त्रास द्यायचे याबद्दल चालू आहे, पण रोहित पवार एक खंबीर नेते आहेत. रोहित पवारांच्या पाठीची संपूर्ण महाविकास आघाडी, मात्र अत्यंत घृणास्पद राजकारण. ईडी ही भारतीय जनता पक्षाचीच एक शाखा. संजय राऊतांचं रोहित पवारांना समर्थन तर भाजपवर थेट आरोप. रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी. अशा प्रकारे किती कारवाया झाल्या तरी आमची जी लढाई आहे लोकशाहीसाठी ती अजिबात संपणार. महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावर ही सुडबुद्धीनं कारवाई. मुंबई पोलिसांचा घरगड्यासारखा वापर केला. विरोधकांच्या आरोपांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर. आम्हालाही अटक केलं गेलं, आमच्याही घरात दगडी मारण्यासाठी मुलं पाठवण्यात गेली आणि मग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री दगड मारणाऱ्या लोकांचा सत्कार पण करताना आम्ही पाहिलेलं आहे महाविकास आघाडीच्या टायमाला. ईडी भाजपचा एक घटक दल बनलेला आहे. हा आपला देश आहे की पाकिस्तानातील हुकुमशाही भारतात आली, असा प्रश्न आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते. आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. सुरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल, न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी. पण सुरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी. म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय,